नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. महिला दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या हस्ते चितळे रोड येथे महाप्रसादाचे वाटप. महिला दिनानिमित्त मिरावली दर्गा येथे हुसेनी लंगर. संपूर्ण देशामध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील चितळे रोडवरील मिरावली दर्गा येथे हुसेनी लंगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शबनम मोमीन यांच्या हस्ते महिला दिनाचे औचित्य साधून महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ झाला. तर मीरा फाउंडेशनचे राजू जहागीरदार यांच्या हस्ते महिलांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. प्रथमच महिलांच्या हस्ते अशा प्रकारे महाप्रसादाचे वाटप शहरामध्ये संपन्न झाले. मीरा फाउंडेशन हे नेहमीच महिलांच्या न्यायाला आणि मदतीला धावून जाणारे फाउंडेशन म्हणून ओळखले जाते. महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी राजू जहागीरदार, शाह फैजल, अजीम राजे, जुनेद शेख, मोहम्मद हुसेन, मुन्नाभाई बरकत अली, संकेत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. नमस्कार मित्रांनो, आज महिला दिनाच्या नगरवासियांना व नगरच्या अनेक महिलांना मनापासून शुभेच्छा. मला कार्यक्रमासाठी बोलवलं यासाठी मनापासून माझ्या सगळ्या मित्रपरिवारांचे मनापासून धन्यवाद. तर महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणून सांगण्याचा एक उद्देश असाच आहे की महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व दाखवतात. कोणीच म्हणजे कुठेच कुठल्या क्षेत्रामध्ये महिला कमी नाही आहेत. रजिया सुलतान पासून, सुलताना चांदीवी पासून ते फातिमा शेख पासून खूप साऱ्या महिला आहेत. अहिल्यादेवी होळकर झालं, झाशीची राणी झालं, प्रतिभाताई पाटील झालं, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये महिला कमी नाही आहेत. सुनीता विल्यम्स झालं. आपल्या सांगण्याचा उद्देश एकच आहे की महिलांना कधी कमी लेखू नका. महिला खूप पुढे गेलेल्या आहेत आणि फक्त आम्हाला सपोर्ट करा, मदत करा आणि पुढे जाण्यासाठी एक आधार राहू द्या. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आज महिला दिवस निमित्त मीरा फाउंडेशन तर्फे मीरा हुसेन लंगर याचा कार्यक्रम करण्यात आला. हे कार्यक्रम मध्ये जे लंगर प्रसाद जे वाटप केला ते आम्ही आमचे शबनम मोमीन मॅडम यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. आपले भारताची पहिल्यापासून संस्कृती आहे का महिलांना मान सन्मान द्यावं आणि हेच आपण सगळे भारतीय लोकांनी टिकून ठेवावं एवढीच मी अपेक्षा करतो. आणि जितके आपले बहीण आहे त्यांना मी महिला दिवसाची शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.